तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा अवैध वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई पंढरपुरात अवैध उपसा व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने दडक मोहीम हाती घेतली आहे महसूल पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी कारवाई करून अवैध उपसा व वाहतूक करताना साडेसहा वाळू तसेच टीपर ट्रॅक्टर ट्रॉली पिकअप यावर कारवाई केली असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेलेकर यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरो यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेलेकर यांनी पथकाची नेमणूक केली आहे पंढरपूर शहराजवळील कर्मयोगी शाळेजवळ टिपर पकडून चार ब्रास वाळू जप्त केली तसेच पंढरपुरातील कुंभार गल्लीच्या सिमेंट रस्त्याला बिगर नंबरचा लेलँड पिकअप टेम्पो दीड ब्रास वाळूसह वाहतूक करत असताना पकडला त्याचबरोबर शेगाव दुमाळ येथे एक ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॉलीवर कारवाई करण्यात आली सदर वाहनावर तसेच संबंधितावर गौणकनिज अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बेलेकर यांनी दिली या पथकात नायब तहसीलदार पी के कोळी वैभव बुचके मंडलाधिकारी रिंगण चव्हाण महसूल सहाय्यक राजू शिंदे तलाटी समाधान शिंदे दत्ता कोळेकर राहुल गोठाळ शिपाईभाऊ शिंदे वाहनचालक रमेश जाधव सहभागी होते